नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। येत्या नवीन वर्षात सिडको कडून तब्बल 5000 घरांची लॉटरी काढण्यात येणार असून याची घोषणा करण्यात आलेली आहे। या लॉटरीमधील घरे कुठे असणार आहेत, कधी येणार ही लॉटरी, घरांच्या किमती काय असतील आणि घरांचा ताबा कधी मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूया। नवी मुंबईमध्ये घर घेण्यासाठी सिडकोची लॉटरी हा उत्तम पर्याय असतो, पण अलीकडील काळात ताबा देण्यास झालेला उशीर ही थोडीशी चिंतेचा विषय आहे। पण या लॉटरीबाबत असं काही होईल याची शक्यता खूपच कमी आहे। सिडको गेली 4 वर्षे वेगवेगळ्या घटकांसाठी लॉटरी घेऊन येत आहे। तसेच सिडकोची लॉटरी ही LIG आणि MIG गटांसाठी असते, पण या लॉटरीमध्ये एक विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ही लॉटरी सर्वसामान्य घटकांसाठी असणार आहे। म्हणजेच यामध्ये EWS, LIG, MIG, HIG या सर्व गटांसाठी ही लॉटरी असणार आहे। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्याकरता सिडकोतर्फे जानेवारी 2022 5000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। या योजनेमुळे येणाऱ्या नवीन वर्षात अनेक कुटुंबांचे आपल्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल असा मला विश्वास वाटतो। अशा प्रकारचं ट्विट करून नगरविकास मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांनी या लॉटरीची जाहीर घोषणाच केलेली आहे। तब्बल 5000 घरांसाठी लवकरच सिडकोची लॉटरी जाहीर होणार आहे। नवी मुंबईतल्या प्राईम लोकेशन्सवर सिडको नवीन वर्षात जाहिरात काढणार आहे। घर घ्यायचंय पण कोविडमुळे महागलेले दर परवडत नसतील तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरू शकते। लवकरच सिडको तब्बल 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे। ही लॉटरी नवी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी असणार असून या लॉटरीमुळे हजारो लोकांचं गृहस्वप्न साकार होणार आहे। आता ही लॉटरी कधी येणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। 2022 सिडको लॉटरी काढणार आहे। विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच अर्थात जानेवारी महिन्यात ही 5000 घरांची सोडत सिडकोकडून काढण्यात येणार आहे। राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे आता सिडकोकडून जी सोडत जाहीर केली जाणार आहे ती सर्वसामान्य घटकांसाठी असणार आहे। त्यामुळे सर्व गटातील ग्राहकांचं गृहस्वप्न नव्या वर्षातील सिडकोच्या लॉटरीमुळे पूर्ण होऊ शकेल। 5000 घरांचा गृहनिर्माण प्रकल्प घरकुल योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांसाठी ही सुवर्ण संधी असेल असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। कोविड महामारीमुळे म्हाडा आणि सिडकोने घरांसाठी सोडत काढली नव्हती। दरम्यान आता पुन्हा एकदा घरांची लॉटरी काढली जाण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। त्यामुळे लवकरच घर घेण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या नव्या वर्षात नवीन संधी निर्माण होणार आहे। कोविड महामारीनंतर निघत असलेल्या या लॉटरीकडे सगळ्यांची नजर लागलेली आहे। या लॉटरीमधील घरे कुठे असणार आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। सिडकोच्या येणाऱ्या लॉटरीमधील 5000 घरांची सोडत ही नवी मुंबईतल्या प्राईम लोकेशन्सवर असणार आहे। यामधील घरे ही घनसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या नोडमधील घरांसाठी सिडकोची जाहिरात काढण्यात येणार आहे। या लॉटरीमधील घरांच्या किमती काय असणार आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। सिडको लॉटरीमधील घरांच्या किमती या 2018 ते 2021 पर्यंत 3 ते 4 लाखांनी वाढ झाली असून 2018-19 लॉटरीचे विजेते होते आणि त्यांनी सर्व हप्ते भरले होते, तरी सुद्धा त्यांना घराचा ताबा उशिरा मिळाला असला तरी सुद्धा अधिकची रक्कम भरावी लागलेली आहे। त्यामुळे या घरांच्या किमती मागील लॉटरीमधील घरांच्या किमतीपेक्षा किंचित वाढलेल्या असतील, पण या घरांच्या किमती खाजगी विकासकापेक्षा स्वस्त असतील असं बोललं जात आहे। पण या किमती किती कमी असतील हे तर
लॉटरी आल्यानंतरच कळेल. येणाऱ्या लॉटरीचे पुढील अपडेट आणि जाहिरात कळताच याबद्दलचे सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी दिले जाईल. आता या लॉटरीमधील घरांचा ताबा कधी मिळणार त्याबद्दलची माहिती घेऊया. या अगोदर कोविड योद्ध्यांसाठी आणि पोलिसांसाठी लॉटरी आली होती. या लॉटरीला लोकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामधील घरेसुद्धा शिल्लक आहेत. तसेच खूप साऱ्या लोकांनी मिळालेली घरे पुन्हा सरेंडर केली आहेत. तसेच 2018-19 मधील झालेल्या लॉटरीमधील घरे सुद्धा अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे गेल्या 4 वर्षातील लॉटरीमधील घरे खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत आणि याच घरांची लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे जे लोक नवीन गृहनिर्माण योजनेची वाट पाहत होते त्यांना अजूनही थोडी वाट पाहावी लागणार आहे. या लॉटरीमधील घरे ही अगोदरच्या सर्व लॉटरीमधील शिल्लक घरे असल्यामुळे या घरांचा ताबा लवकरच मिळणार आहे. त्यामुळे या घरांसाठी 2 ते 3 वर्षे वाट पाहण्याची आवश्यकता नाही. लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची प्रोसेस सुरुवात करण्यात येईल आणि लॉटरी लागल्यानंतर पुढील 7 ते 8 महिन्यामध्ये याचा ताबा मिळणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.